ऑल स्टूडेंट्स नमस्कार। क्लास 11th कॉमर्स सब्जेक्ट बुक कीपिंग एंड अकाउंटेंसी पुस्तपालन आणि लेखाकर्म चैप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग एंड अकाउंटेंसी पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयाची ओळख। लेक्चर नंबर 2 यात मीनिंग डेफिनेशन फीचर्स एंड ऑब्जेक्टिव्स ऑफ बुक कीपिंग एंड अकाउंटेंसी पुस्तपालन आणि लेखाकर्म या घटकासंबंधीचे अर्थ त्याची व्याख्या वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे या तासामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। नेक्स्ट यापूर्वी आपण इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग एंड अकाउंटन्सी हे प्रकरण पहिलं प्रकरण सुरू केलेले आहे आणि यामध्ये 1.1 पेज नंबर 1 कंटेंट्समध्ये उपघटक आपल्याला जो दिलेला आहे तो आहे मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी पुस्तपालन आणि लेखाकर्म याचा अर्थ आणि व्याख्या व्यवस्थित आपण पाहू। तर चला आपण समजून घेऊया मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग एंड अकाउंटन्सी। ओके स्टार्ट। इन सिंपल वर्ड्स साध्या शब्दामध्ये सांगावायचे असेल तर द बुक कीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स अ सिस्टमॅटिक वे। बुक कीपिंग याचा साधा अर्थ आहे व्यवसायातील व्यवहारांची पद्धतशीरपणे हिशोबांच्या पुस्तकामध्ये नोंदी करणे। आता व्यवसायातील जे व्यवहार आहेत हे दोन प्रकारचे आहेत, त्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन, रोखीचे व्यवहार आणि उधारीचे व्यवहार, आणि हे सर्व व्यवहार पद्धतशीरपणे सुव्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने हिशोबांच्या पुस्तकामध्ये हिशोबांच्या वह्यामध्ये व्यवसायातील व्यवहारांच्या नोंदी ठेवणे म्हणजे बुक कीपिंग। बुक म्हणजे पुस्तके आणि कीपिंग म्हणजे मेंटेनिंग द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स। आता आपण पाहूया ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट फ्रॉम सच रेकॉर्ड्स ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर। तसे पाहिले तर व्यवहार दोन प्रकारचे आहेत, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स। मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे मनी ट्रान्झॅक्शन, पैशाच्या संबंधी पैशामध्ये केलेले व्यवहार, त्याला म्हणायचं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स। आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, की ज्यामध्ये पैशाचा संबंध येत नाही, जसं आपण एकमेकास आपण सायकल किंवा गाडी शेअर करतो तर ते पण एक ट्रान्झॅक्शन आहे। आपण मित्र एक मित्र दुसऱ्या मित्राला मदत करतो ते पण एक प्रकारचा व्यवहार आहे, परंतु त्यामध्ये पैशाचा संबंध येत नाही। आणि आपण फक्त अकाउंटिंग जे शिकणार आहोत ते फक्त आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन। मॉनिटरी ट्रान्झॅक्शन पैशाच्या संबंधातील व्यवहारांच्याच आपण नोंदी करणार आहोत, इतर भानगडी आपण यामध्ये नोंदवणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे। आणि म्हणून
All monetary transactions are recorded date-wise for accurate business results from such records at the end of accounting year. म्हणजे हिशोबाचं 12 महिन्याचं वर्ष संपल्यानंतर त्या डेटला आपण व्यवसायातील जे पैशाच्या संबंधी व्यवहार आहेत त्या व्यवहारांच्या अचूक नोंदी आणि त्यातून आपल्याला अचूक रिझल्ट मिळण्यासाठी आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच्या नोंदी हिशोबांच्या पुस्तकात करतो. नेक्स्ट, बुक कीपिंग इज ॲन आर्ट ऑर सायन्स ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग क्लासिफाईंग अँड समराइजिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड जनरली वन इयर. एका वर्षामध्ये जे व्यवसायातील व्यवहार होतात त्या व्यवहारांच्या नोंदी आपण शास्त्रोक्त पद्धतीने करतो आणि त्याचबरोबर त्याचं आपण वर्गीकरण आणि त्याचे आपण सारांश रूपाने समरी काढतो आणि आर्थिक वर्षातील आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ह्या आपण पद्धतशीरपणे करून त्याचं आपण रेकॉर्डिंग क्लासिफाईंग अँड समराइजिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ अ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड जनरली वन इयर. म्हणून महत्त्वाचा मुद्दा आहे की बुक कीपिंग इज ॲन आर्ट ऑर सायन्स, म्हणजे पुस्तकपालन ही एक प्रकारची किंवा हिशोबांची पुस्तके ठेवणे ही एक प्रकारची कला आहे आणि हे एक प्रकारचं शास्त्रीय पद्धत आहे की ज्यामध्ये आपण रेकॉर्डिंग नोंदी करणे, क्लासिफाईंग वर्गीकरण करणे आणि समराइजिंग आपण त्याचे विभाग पाडणे आणि त्याचं सारांश रूपाने नोंदी करणे द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड, म्हणजे एका विशिष्ट वर्षातील एका विशिष्ट काळातील व्यवसायातील जे आर्थिक व्यवहार आहेत त्या व्यवहारांचे कलात्मक आणि शास्त्रोक्त पद्धतीने रेकॉर्डिंग करणे, क्लासिफिकेशन करणे आणि त्याची समरी काढणे या प्रक्रियेला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी असं म्हणतो. नेक्स्ट आपण आता पाहूया डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग. यातील आपणास दोन व्याख्या आयुष्यभरासाठी पाठ करून ठेवायच्या आहेत. कोणत्याही व्याख्या दोन आपण पाठ करा. पहिली व्याख्या आहे रिचर्ड ई स्टरहॅम यांच्या मते. रिचर्ड ई स्टरहॅम यांच्या मते व्याख्या केलेली आहे द आर्ट ऑफ अनालायझिंग अँड रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रिपोर्टिंग रिझल्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन्स थ्रू पिरियॉडिक स्टेटमेंट्स अँड इंटरप्रिटिंग सच रिझल्ट फॉर पर्पज ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ फ्युचर ऑपरेशन. म्हणजे रिचर्ड ई स्टरहॅम यांच्यामध्ये काय व्याख्या आहे, द आर्ट म्हणजे ही एक कला आहे कशाची, ॲनालायझिंग. ॲनालायझिंग म्हणजे काय करणे, त्याचं पृथक्करण करणे. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन व्यवसायातील व्यवहारांच्या नोंदी करणे. रिपोर्टिंग रिझल्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन्स आणि आपल्या व्यवसायामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडींचं एक रिपोर्ट अहवाल रिझल्टच्या स्वरूपामध्ये थ्रू पिरियॉडिक स्टेटमेंट्स म्हणजे 3 महिने, 6 महिने, 9 महिने किंवा 12 महिन्याचं असं आपण पिरियॉडिक रिपोर्टिंग स्टेटमेंट बनवतो. अँड इंटरप्रिटिंग, इंटरप्रिटिंग म्हणजे त्याचं आपण पृथक्करण करतो, वर्गीकरण करतो, त्याचा अभ्यास करतो आणि त्यातून आपल्याला सच रिझल्ट्स फॉर पर्पज ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ फ्युचर ऑपरेशन आणि भविष्यकाळातील आपले जे घडामोडी आहेत त्या इफेक्टिव्ह होण्यासाठी आणि नियंत्रित राहण्यासाठी आणि आपले व्यवहार आर्थिक बाबीसंबंधीचे योग्य पद्धतीने राहण्यासाठी ज्या नोंदी त्याचं अनालाइज
त्याचं रेकॉर्डिंग, त्याचं रिपोर्टिंग, त्याचं इंटरप्रिटिंग करणे म्हणजे बुककीपिंग होय. ही झाली रिचर्ड ई स्टरहॅमच्या मते व्याख्या. दुसरी व्याख्या आहे जे आर बाटली बॉय यांनी केलेली व्याख्या आहे. यांनी व्याख्या काय केलेली आहे, बुककीपिंग इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स. म्हणजे हिशोबांच्या पुस्तकांच्या संचामध्ये कलात्मक पद्धतीने व्यवसायातील व्यवहारांच्या केलेल्या नोंदी म्हणजे बुककीपिंग होय. जे आर बाटली बॉय, बुककीपिंग इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स. म्हणजेच व्यवसायातील व्यवहारांच्या कलात्मक पद्धतीने हिशोबांच्या पुस्तकामध्ये नोंदी करणे म्हणजे बुककीपिंग होय. मेंटेनिंग बुक म्हणजे पुस्तक आणि कीपिंग म्हणजे मेंटेनिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सेट ऑफ बुक्स. तिसरी व्याख्या आहे नॉच कॉट यांच्यामध्ये. नॉच कॉट यांनी केलेली व्याख्या आहे, बुककीपिंग इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स द मॉनिटरी ॲस्पेक्ट्स ऑफ कमर्शियल ऑर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. म्हणजे व्यवसायातील आर्थिक व्यवहार आणि पैशासंबंधीचे सर्व व्यवहार हे कलात्मक पद्धतीने नोंदवून ठेवणे म्हणजे बुककीपिंग होय. त्यानंतर चौथी व्याख्या आपली आहे आर्यन कार्टर यांनी केलेली व्याख्या. त्यांनी व्याख्या काय केलेली आहे, बुककीपिंग इज द सायन्स. म्हणजे बुककीपिंग हे एक सायन्स आहे अँड आर्ट आणि कला आहे ऑफ रेकॉर्डिंग ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. की अचूक पद्धतीने हिशोबांच्या पुस्तकामध्ये ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन दॅट रिझल्ट इन ट्रान्सफर ऑर मनीज वर्थ. आणि आर्यन कार्टर यांच्या मते काय व्याख्या केली आहे, की बुककीपिंग ही एक विज्ञान आहे, एक कला आहे, एक शास्त्र आहे, एक कला आहे. की व्यवसायातील व्यवहारांचे आपल्याला रिझल्ट मिळण्यासाठी किंवा रिझल्ट ट्रान्सफर करण्यासाठी आणि पैसा आणि पैशाच्या स्वरूपातील मनी ऑर मनीज वर्थ, पैसा आणि पैशाच्या स्वरूपातील सर्व व्यवहार नोंदवून हिशोबांच्या पुस्तकामध्ये ठेवणे याला म्हणतात बुककीपिंग. पुन्हा एकदा पहा, बुककीपिंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन्स दॅट रिझल्ट इन ट्रान्सफर ऑर मनीज वर्थ. म्हणजेच पुन्हा एकदा याचा नीट अर्थ समजून घ्या, व्यवसायातील ऑल सर्व आर्थिक व्यवहारांचे रिझल्ट्स ट्रान्सफर करणे आणि पैसा आणि पैशाच्या स्वरूपातील व्यवहारांच्या या शास्त्रोक्त पद्धतीने आणि कलात्मक पद्धतीने नोंदी ठेवणे, हिशोबांच्या पुस्तकामध्ये नोंदी ठेवणे म्हणजे बुककीपिंग होय. तर या चार व्याख्यापैकी आपण दोन व्याख्या या कायमस्वरूपी पाठ करून ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत फीचर्स ऑफ बुककीपिंग. बुक म्हणजे पुस्तके वह्या आणि कीपिंग म्हणजे ठेवणे. मग पुस्तके ठेवणे म्हणजे हिशोबांची पुस्तकं ठेवणे, हिशोबांच्या वह्या ठेवणे, जमा खर्च लिहून ठेवणे, त्याला म्हणायचं बुककीपिंग. आता बुककीपिंगची जी वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे, इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. याचा अर्थ व्यवसायातील रोजचे व्यवहार, दैनंदिन व्यवहार रोजच्या रोज हिशोबांच्या वहीमध्ये लिहून ठेवणे, जमा खर्च लिहून ठेवणे, त्याची ही एक पद्धत आहे. दोन, ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड.
यामध्ये फक्त आर्थिक व्यवहारांच्याच नोंदी केल्या जातात. इतर आलतूफालतू नोंदी यामध्ये कोणाच्या काय गोष्टी आहेत, कोणाचे काय विषय आहेत, कोण काय बोललं, अशा प्रकारचं हिशोबांच्या वह्यामध्ये लिहून ठेवलं जात नाही. फक्त आणि फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर्थिक व्यवहारच नोंदवले जातात. 3. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर यूजफुल फॉर फ्युचर रेफरन्सेस. आणि आपण ज्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करतो त्याचं फक्त एकच कारण आहे की आपल्याला विशिष्ट कालावधीमध्ये आणि भविष्यासाठी आपल्याला जर आपण हिशोब नोंद करून ठेवले तर आपल्याला भविष्यकालीन संदर्भ म्हणून त्याचा उपयोग होतो. 4. रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन्स. आणि जे आपण सर्व व्यवहारांच्या नोंदी करून ठेवतो ते ठेवत असताना त्याला बेस वापरला जातो रूल्स अँड रेग्युलेशन्स, म्हणजे त्याला काही पैलू सिद्धांत आणि नियम आहेत, त्या नियमांच्या आधारेच काय केलं जातं, ट्रान्झॅक्शन्स व्यवहार यांच्या नोंदी हिशोबांच्या वह्यामध्ये करून ठेवल्या जातात. ते साठी त्यासाठी आपणास काही रूल्स अँड रेग्युलेशन्स, काही नियम आणि अटी वापराव्या लागतात. 5. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स सायंटिफिकली. आणि बुक कीपिंग हे असं तसं नाही आहे, तर बुक कीपिंग हे एक आर्ट आहे, एक शास्त्र आहे की ज्यामध्ये आपण व्यवसायातील व्यवहारांच्या नोंदी व्यवस्थितरित्या करून ठेवतो. पुन्हा पहा फीचर्स ऑफ बुक कीपिंग, हिशोब ठेवण्याचे वैशिष्ट्ये. एक, इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. सेकंड, ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. थर्ड, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर यूजफुल फॉर फ्युचर रेफरन्सेस. फोर, रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन्स. आणि फिफ्थ, इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स सायंटिफिकली. नेक्स्ट, आता आपण पाहणार आहोत ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक कीपिंग. जमा खर्च ठेवण्याचे, हिशोब ठेवण्याचे, हिशोबांची पुस्तके ठेवण्याचे, हिशोबांच्या पुस्तकांचा संच, जसं आपल्या विषयांच्या वह्या असतात आपण त्यामध्ये लिहून ठेवतो, तसं व्यवसायातील ह्या वह्या असतात त्याला आपण म्हणतो हिशोबांच्या वह्या. हिशोबांच्या वह्यांचा संच, जमा खर्चाची वह्या, पुस्तके, याचे आपण उद्दिष्टे पाहणार आहोत. तर पहिलं उद्दिष्ट आहे काय साध्य होतं आपल्याला, तर एक, द मेन ऑब्जेक्टिव ऑफ बुक कीपिंग इज टू कीप अ कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अ सिस्टमॅटिक ऑर्डरली अँड लॉजिकली मॅनर. म्हणजे आपण जे व्यवसायातील व्यवहारांच्या ज्या सर्व अचूक नोंदी ठेवतो त्या आपणास परिपूर्ण अचूक आर्थिक व्यवहारासंबंधी शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थितरित्या आणि काही तत्त्वे वापरून आपणास बुक कीपिंग करावे लागते. सेकंड, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. आणि बुक कीपिंग करताना आपल्याला सर्व व्यवहारांच्या नोंदी डेट वाईज आणि खाते वाईज तारखेप्रमाणे, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरप्रमाणे आणि खाते वाईज आपल्याला हिशोब लिहून ठेवावे लागतात. 3. बुक कीपिंग सर्व्हस ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ अन एंटरप्राइज बिझनेस अँड इट कॅन बी प्रोड्यूस ॲज अन इव्हिडन्स व्हेनेवर अँड व्हेरेवर रिक्वायर्ड. आपण जर व्यवसायातील
सर्व व्यवहारांच्या नोंदी अचूक परिपूर्ण सायंटिफिक आर्ट्स प्रमाणे कलात्मक पद्धतीने आपण जर व्यवसायातील व्यवहारांच्या सर्व नोंदी सुव्यवस्थितरित्या करून ठेवल्या तर त्याचा फायदा होतो की त्याच्या कायमस्वरूपी नोंदी आपल्याकडे राहतात. पैशासंबंधी जे आपण व्यवसायामध्ये जे व्यवहार केलेले आहेत एंटरप्राईज बिझनेस म्हणजे उद्योग व्यवसायातील जे व्यवहार आहेत त्या नोंदी आपण नीट पद्धतीने करून जर ठेवल्या तर भविष्यामध्ये आपल्याला त्याचा इव्हिडन्स पुरावा कधीही आणि केव्हाही आपल्याला गरजेप्रमाणे आपल्याला पुरावा म्हणून आणि कायमस्वरूपाच्या नोंदी म्हणून या बुककीपिंगचा उपयोग होतो. 4. टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. आणि व्यवसायातील उद्योगीय व्यवसायातील विशिष्ट कालावधी संपल्यानंतर आर्थिक वर्ष संपल्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला नफा झालेला आहे का तोटा झालेला आहे ते समजण्यासाठी आपण बुककीपिंग करून किंवा जमा खर्चाच्या नोंदी करून ठेवणे गरजेचे आहे. 5. टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राईज. आपण जर व्यवसायातील व्यवहारांच्या जमा खर्चाच्या हिशोबांच्या जर व्यवस्थितरित्या नोंदी करून ठेवल्या तर आपल्याला समजते की आपली संपत्ती किती आणि आपली देणी किती हे आपणास विशिष्ट कालावधीमध्ये समजते. म्हणजे ॲसेट्स अँड लायबिलिटीज. ॲसेट म्हणजे संपत्ती समजते किती संपत्ती आहे आणि लायबिलिटीज म्हणजे किती कर्जे आणि देणी आहेत ते आपणास समजते. 6. टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू ऑदर्स अँड व्हॉट ऑदर्स ओ टू हिम. आणि जर आपण व्यवसायातील व्यवहारांच्या उद्योजक किंवा उद्योगधंद्यामध्ये एंटरप्राईजमध्ये जे व्यवसायातील रोजचे व्यवहार होतात त्याच्या जर आपण नोंदी रेकॉर्डिंग सिस्टमॅटिक पद्धतीने जर आपण करून ठेवल्या तर आपणास समजते की आपणास इतरांना किती देणं आहे आणि इतरांकडून आपल्या व्यवसायास किती येणं आहे. म्हणजे येणं आणि देणं आपल्याला या बुककीपिंगमुळे समजते, लिहून ठेवल्यामुळे समजते, अकाउंटिंग केल्यामुळे समजते, हिशोब लेखन केल्यामुळे समजते. आणि 7. आहे बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस. आणि व्यवसाय चालकाला बुककीपिंगमुळे समजतं माहिती होतं की करंट इयर्स प्रोग्रेस म्हणजे चालू वर्षाची काय प्रगती आहे, ओव्हर प्रिव्हियस इयर्स म्हणजे मागील वर्षीची प्रगती काय होती, या वर्षीची प्रगती काय आहे, अँड कम्पेअर्स इट्स फायनान्शियल रिझल्ट विथ ऑदर बिझनेस एंटरप्राईज इन सिमिलर लाईन. आणि आपल्याच उद्योगधंद्यामधील ज्या लाईन्स आहेत आपल्या समकक्ष जे इतर उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्याबरोबर आपल्याला कम्पेअर करता येतं की आपला व्यवसाय आपली व्यवसायाची आर्थिक परिस्थिती त्यांच्या व्यवसायाच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा कशी आहे याची आपणास तुलना करता येते. त्याचबरोबर मागील वर्षाच्या फिगर्स प्रोग्रेस आणि चालू वर्षाची प्रोग्रेस काय आहे ते आपणास चांगल्या पद्धतीने समजते. आणि आपला व्यवसाय प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे, आपल्या ॲसेट किती, लायबिलिटीज किती, आपलं येणं किती, देणं किती, आपला व्यवसायाची आर्थिक स्थिती आजच्या 12 महिन्यामध्ये किंवा आर्थिक वर्षामध्ये काय आपली व्यवसायाची आर्थिक स्थिती आहे, फायनान्शियल पोझिशन ती समजते. आणि अशा अनेक बाबी, आपले कस्टमर्स किती, आपलं कर्ज किती, सावकाराचं देणं किती, ग्राहकाकडून येणं किती, अशा सर्व गोष्टी आपणास काय होतात बुककीपिंगमुळं समजतात. आणि म्हणून बुककीपिंग इज अन आर्ट
and science of recording all the business transaction in systematic manner at a particular date or during the year or financial year. आता आपलास हा जो वीडियो आलेला आहे हा वीडियो आपण जोपर्यंत आपणास लक्षात येत नाही तोपर्यंत आपण दोन तीन वेळा एकदम शांत वातावरणामध्ये वीडियो आपण ऐकावा, याचा आपण अभ्यास करावा आणि डेप या तासामधील मीनिंग डेफिनेशन फीचर्स अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी काय आहेत ते सुव्यवस्थितरित्या आपण समजून घ्यावे आणि त्याचा व्यवस्थित आपण अभ्यास करावा. धन्यवाद.